लग्नानंतरच संसाराचं महत्व कळतं असं नाहीये. मला कळतंय ग आत्या, पण मला योग्य निर्णय घ्यायचाय, त्यासाठी थोडासा वेळ लागेल इतकंच. अक्षय, अक्षय, मी तुझ्या आयुष्यातनं कायमची दूर जाते. ज्या दिवशी तू मला बघायला आला होतास ना, फक्त त्या दिवशी मी नटले होते. अनु, अनु, अनु ऐक तरी अनु. की तुझ्या मनात कोण आहे ते सांग. कोणाला पाहिलंस तू? अक्षयच होता ना तो? नाही नाही नाही, आणखी ओढून सांगू का तुला? खोटं बोलतेस तू. नाही, हे बघा, अक्षयराव बद्दल एकही वाईट शब्द खपवून घेणार नाही मी. हा दगडू, दुसऱ्याच खपून न घेणारे एक दिवस स्वतःच खपून जातात. हे बघा, जे आहे ते आम्ही तोंडावर बोलतो मर्दासारखे, छाती ठोकपणे बोलतो वाघ आहोत आम्ही वाघ. तुमच्यासारखे पाठीमागून वार करून जाणारे भ्याड नाही आम्ही. अरे, तुझ्या रागाचा पारा लागला लावासारखा आहे. काय दगडू शेठ, एवढा राग बरा नव्हे. छोट्या विचारांच्या लोकांना मोठ्या आवाजात ऐकायची सवय असते. येतो मी. दगडू, काय फायदा होणार नाही रे, आज माझी ऑफर लाथडून मोठा गुरुमीत तू चाललायस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या जर तुला फुटपाथवर यायची वेळ आली ना, तर या सयाजीरावला आवाज दे, सगळे अपमान विसरून मी तुला नवीन ऑफर देईन. सयाजीराव, उंटाने किती मान वर केली तरी चारा पाणी खाण्यासाठी त्याला मान खालीच करावी लागते. जास्त उडू नका, जमिनीवर राहा जमिनीवर. ए दगडू, पस्तवशील. धमकी देताय? हा, समज दिली असं समज. हे बघा, तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण तुम्ही केलेला वार तुमच्यावरच उलटू नये याची खबरदारी घ्या. हे एवढा कच्चा खिलाडी नाही मी. तरी सांभाळून वागा. येतो मी. बास्टर्ड, मला धमकी देतो सयाजीरावला. वेल, ठीक आहे, हा मासा आता गळाला लागला नाही म्हणून काय झालं. डबक्यातला मासा आहे, आज न उद्या लागेलच. दगडू, thank you.
काय ठरवलेस? कशाबद्दल? लग्नाबद्दल. आई काय घाई आहे एवढी? कमाल आहे तुझी. एवढं सगळं होऊन सुद्धा तू अजून या विषयाला गांभीर्याने घेत नाहीयेस. आई मी सिरियसली घेतेय म्हणून तर मला निर्णय घ्यायला वेळ लागतोय ना. असे किती दिवस लागणार आहेत तुला? माहित नाही. तुला लग्न करायचं नाहीये का? आई तसं नाहीये ग, पण मला काही सुचत नाहीये ग. गोंधळून गेलीय मी. हे बघ, तू गोंधळलेली आहेस, तुला काही सुचत नाहीये, हो ना? समजत नाहीये काही ना? मग आम्ही जो निर्णय घेतलाय त्याला तरी होकार दे ना. हो, मलाही तसंच वाटतंय. नक्की? नाही म्हणजे ठीक आहे. तुला तुझ्या आयुष्याचा जो काही खेळ खंडोबा करायचा असेल ना तो कर. आई कसं सांगू मी तुला? काही सांगू नकोस. इथून पुढे तुझ्या लग्नाचा विषय डोक्यातून काढलेलाच बरा. हे बघ, या विषयावर मी काही विचारणार नाही. अशी टोकाची भूमिका का घेतेस तू? काय करू सांग ना, काय करू? तुझ्यासारखं संभ्रमात जगायला सुरुवात करू का? बाळा, आई आहे मी तुझी. मला काय वाटत असेल याचा विचार केलास तू कधी? हो पण आई, आई अगं लग्न हा अख्ख्या आयुष्याचा प्रश्न असतो. पुरे पुरे पुरे, तुझे ते पुस्तकातले शब्द मला ऐकू नकोस. आमच्या वेळी तसं नव्हतं. मुलगा मुलीला पाहायला सुद्धा जात नव्हता. मुलाचे वडील मुलीला पसंत करायचे की मुकाट्यानं त्यांना लग्न करायला लागायचं. मुलगा मुलगी एकमेकांना लग्नानंतरच भेटायचे. मुलीचा विचार तर कोणी मनातच घ्यायचे नाही. हो पण आज तसं नाहीये. म्हणूनच सांगते पोरी, असं वेड्यासारखं नको वागूस. बायकांच्या नशिबात त्याग लिहिलेलाच असतो. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हे बघ, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुझ्या हातात आहे. म्हणूनच सांगते तू लग्नाला हो म्हण. मी एवढी गोंधळून गेलीये ना, काय करावं काही सुचतच नाहीये मला. आपल्याकडे मुलगा मुलीला पाहायला येतो, मुलगी मुलाला पाहायला जात नाही. अक्षराव तुला पाहायला आले होते पण त्यांनी अनुला पसंत केलं. पण अक्षय तुला पसंत आहे का हे विचारलं का कोणी? नाही. नाही ना? मग याच्यावरूनच समजून घे ना. हे बघ, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुलाच घ्यायचा. माझा बाबांचा विचार नाही केलास तरी चालेल. आम्हाला काय आता कसल्याही सुख दुःखाचं काहीच राहिलेलं नाही. पण अनुला तू लहानपणापासून जपलंयस. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तू तिचा विचार कर, तिला दुखू नकोस. पण असा काही निर्णय घे की तो सगळ्यांना सुख देऊन जाईल. हे बघ, हे सगळं आता तुझ्याच हातात आहे बाळा. आई, आई आय एम सॉरी ग. सॉरी? सॉरी कशाबद्दल? माझ्यामुळे खूप त्रास होतो ना आई तुला. ए वेडा बाई, अग मुलानं कितीही त्रास दिला ना तरी आई प्रेमच करते त्याच्यावर. म्हणजे आता तुला नाही कळायचं ते. हे बघ, लग्न कर, सुखानं संसार कर, आई हो, मग कळेल आपण. नितीनराव, तुम्हाला बघितलं ना की मला कसं एकदम मस्त वाटतो. म्हणजे अंगात 10 हत्तींचं बळ अलगत वाटत. तुम्ही म्हणजे माझ्यासाठी ना एक स्फूर्ती स्थान आहात. ऐकून खूप बरं वाटलं. पण काय? बोला बोला. आमच्याबद्दल मनात जे काय चांगलं वाईट असेल ते बोलून मोकळवा. मला वाटतं आपण इथे महत्वाचं बोलण्यासाठी आलो. तर तुम्ही मला इथे का बोलवलं ते आधी सांगा. गुड, मला आवडलं. तुम्ही पक्के बिझनेसमॅन आहात.
माझी एक इच्छा आहे की मला असं वाटतं की आपण दोघं परत एकत्र काम करावं. ते शक्य नाही. मला वाटतं तुम्ही पटकन हो बोलाल म्हणून. कदाचित बोललोही असतो, पण तुमची प्रकरणं, तुमची काम करण्याची पद्धत मला अजिबात आवडत नाही. अशा पद्धतीने मी बिझनेस करत नाही. काय नितीनराव, तुम्हाला अजून खूप मोठं व्हायचंय आणि माझी तीच इच्छा आहे, म्हणून मला असं वाटतं की आपण दोघांनी हात मिळवणी करावे. पॉसिबल नाही. बघा, म्हणजे अक्षय हा माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि तुमचाही हा पट्ट्यात माझा फायदा काय? विणा, विणा तुम्हाला आवडते, तुमचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. हा, आता तिच्या मनात काय चालले तिचं टेलास ठेवत, पण तिच्याशी तुमचं लग्न व्हावं ही आमची सुद्धा इच्छा आहे. आणि हे पूर्ण होण्यासाठी अक्षय देशमुखला संपवायलाच पाहिजे. तो अक्षय माझ्या डोक्यात गेलेलाच आहे. मग विचार कसला करताय? माझ्याकडे प्रोफेशनल किलर्स आहेत, या कानाचं त्या कानाला कळणार नाही. पण प्रेमात आणि युद्धात सगळं काय माफ असत. आता तुम्ही बघा ना, शून्यातनं तुम्ही एवढं मोठं विश्व उभं केलं, तसं लग्नही तुमचं तुमच्या पसंतीच्या मुलीशी व्हावं म्हणजे अशी माझी इच्छा आहे. आणि तिचं नाही झालं तर तुम्ही आयुष्यभर पस्तावलं. तुम्ही फक्त हो म्हणाव, त्याला संपूर्णच टाकतो. विणासाठी काही करण्याची तयारी आहे माझी. ये होई ना मर्दोवाली बात. हो, पण काही कमी जास्त झालं तर? तुम्ही काळजी करू नका, माझी वरपर्यंत ओळख आहे. हे प्रकरण मी असं दाबून टाकेन, तुमच्याकडे कोणी संशयाचं बोट देखील दाखवणार नाही. ती जबाबदारी माझी. ठीक आहे तर मग. हां, पण माझ्या पार्टनरशिपचं काय? तुम्ही माझ्यासाठी काम करायचं. आजपासून आपण दोघं एकत्र काम करणार. ये होई ना बात. तुमचं हे बोलणं ऐकून मला फारच बरं वाटलं. चलो फिर इस बात पे लाई हात. पण या गोष्टीची वाच्यता कुठेही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, आपण दोघे मिळून देशमुख इंडस्ट्रीचं नाम निशान मिटवून टाकू. डन डन. माझ्या कंपनीमध्ये काम करतेस आणि सुट्टीची परवानगी अक्षय देशमुखकडनं घेतेस. ठीक आहे, माझ्या कंपनीतर्फे तू अक्षय देशमुखच्या ऑफिसमध्ये जातेस, पण प्लीज रिमेंबर, तू माझ्या कंपनीत काम करतेस, देशमुख इंडस्ट्रीत नाहीस. ताई बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. काय? विषय निघाला आणि एकदम ते नभवते. लग्नाचं टेन्शन आलं असेल. लग्नाचं बघ ना, लग्न ठरून इतके दिवस झाले, पुढे काहीच घडत नाहीये. त्याचं त्यांना काहीतरी वाटतच असेल ना. काहीच माहिती नाही. भाऊला जर लवकरात लवकर बरं वाटावं असं तुम्हाला वाटत असेल,
तर त्याच्या आणि आपल्या आयुष्यात काहीतरी आनंदाची घटना घडायला हवी ग. अनु मी लग्न करायचं ठरवलंय. काय लग्न? बाबांसाठी. आणखी किती मुदत हवी? अग आयुष्य संपत चालले आणि त्याच्यानंतर तुला लग्नाचं आणि संसाराचं महत्व कळणार आहे. अक्षय, मी तुझ्या आयुष्यात ना कायमची दूर जाते. ज्या दिवशी तुम्हाला बघायला आला होतास ना, फक्त त्या दिवशी मी नटले होते. मला तुझ्याशी काही बोलायचंय आणि मलाही तुझ्याशी काही महत्त्वाचंच बोलायचंय. बोल. आधी तू बोल. अनु, मला तुझं मत जाणून घ्यायचंय. ताई, इतके दिवस हे सगळं तुझ्या मनात होतं, का बोलली नाहीस तू मला? कशाबद्दल बोलतेस तू? मी अक्षयबद्दल बोलते. अनु, अगं मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. ताई, माझा निर्णय ठाम आहे. मी उद्याच अक्षयला भेटून सगळं काही स्पष्ट सांगणार आहे. अनु, उगाच काहीतरी मूर्खासारखं वागू नकोस. अगं, अक्षय तुझाच आहे. पण तो तुझ्याही मनात आहे, त्याचं काय? आणि अजूनही तू त्याचाच विचार करतेस. ताई, अगं एका शब्दाने बोलायचंच ग मला. तुम्हा दोघांच्या आयुष्यात मी केव्हाच निघून गेले असते. अनु, अति होतय आता. अति होत नाहीये, अति उशीर झालाय. आणि तो आणखी मी होऊ देणार नाहीये. काय करणार आहेस तू? मी तुमच्या सुखाच्या आड येणार नाही. तू अक्षय बरोबर संसार कर. अनु, काहीतरी मूर्खासारखं बडबडू नकोस. अक्षय फक्त तुझा आहे. हे बोलणारे तू कोण? तुझी मोठी बहीण. मोठी बहीण आहेस ना माझी? माझी लपवाछपवी का केली? साई आहेस ना तू? हो. मग अक्षय बरोबर लग्न कर. अनु, का थांबली साई? मार ना मला, मार. पण माझा निर्णय मी बदलणार नाही. मी अक्षयला पूर्णपणे विसरणार. अनु, अनु स्वतःचे निर्णय स्वतः घेणे एवढी मोठी नाही झालीस तू? मला तुझं काही ऐकायचं नाहीये. अनु, अनु, अगं तुझ्या चांगल्याचाच विचार करते ना मी. अनु, तुझं वाईट व्हावं असं कसं वाटेल मला? अगं, आणि अक्षयने तुला पसंत केलंय, मला नाही. पण तो तुलाही आवडतो. नाही अनु, ते खोट आहे. तू स्वतःची फसवणूक करतेस. नाही, मी नाही, तू स्वतःची फसवणूक करतेस. हा असा उलट सुलट निर्णय घेऊन तू आई बाबांना दुःख देणारस का?
त्यांचा विचार करणं असं वेड्यासारखं नको वागूस बाळा. खरं तर अक्षयला तुझी गरज आहे. मला नाही वाटत. आणि हे ऐकून त्याला काय वाटेल? मी समजावीन त्याला. काय समजवणार आहेस? ते मी ठरवलंय. अनु तुला कळत कसं नाही अगं? मला कळतंय, पण तू न कळण्यासारखं दाखवतेस. अनु हे असे फालतू विचार डोक्यातनं काढून टाक आणि फक्त अक्षयचा विचार कर. मी तुला स्पष्ट सांगते, माझा निर्णय ठाम आहे. अनु नाही ताई,